आपल्यातले अनेक जण ऑनलाईन शॉपिंगला सध्या जास्त प्राधान्य देत आहेत. आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून ऑनलाईन शॉपिंग करत असतो, मात्र त्यात आपल्यातल्या अनेकांची फसवणूकसुद्धा होते. ही फसवणूक जर रोखायची असेल तर या बाबतीत आपल्याला तक्रार करणं गरजेचं असतं, मात्र आपल्यातल्या अनेकांना ही तक्रार कशी करायची, याबाबत कारवाई कशी करायची हे माहीतच नसतं. त्यामुळे आज आपण हे सगळं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शिवानी पांढरे आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. आपल्यातल्या अनेकांसोबत असं कधी ना कधी घडलंच असेल, मात्र आपण तक्रार याबाबत कधीच केली नाहीये. आणि जर तुम्हाला तक्रार करायची असेल तर त्यासाठी सरकारची एक नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन आहे, जिथे आपण अशा गोष्टींबद्दल तक्रार करू शकता. आणि याच परिस्थितीत आम्ही आपल्याला सांगतोय की ही तक्रार कशी करावी, जेणेकरून आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत कंपनीवर कारवाई होईल आणि आपल्या तक्रारीचे निवारण सुद्धा केले जाईल. आता ऑनलाईन शॉपिंगमध्ये आपल्याला पहिला खात्री पाहिजे की आपण ऑनलाईन शॉपिंग करताना एखाद्या ब्रँड जे अधिकृत ॲप आपल्याकडे आहे का. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, आपल्याला कोणती तरी लिंक येते आणि ती 50% मिंत्राचं ऑफ किंवा कोणत्या तरी एखाद्या अमेझॉनवर 50% ऑफ अशा काही जाहिरात येतात आणि लोकं त्याच्यावर क्लिक करतात आणि त्या मिंत्राचं किंवा अमेझॉनचं फेक पेजवर आपण जातो आणि खरेदी करतो आणि आपण चीट होतो. यासाठी महत्त्वाची खबरदारी म्हणजे सर्व प्रॉडक्ट्सला आपण कॅश ऑन डिलिव्हरी हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. आणि तत्पूर्वी प्रिकॉशन म्हणून खरोखर ते ॲप आहे का, ती वेबसाईट सिक्युर्ड आहे का, त्याचं जे काही URL असतं HTTPS हायपर टेक्स्ट प्रोटोकॉल जो आहे तो सिक्युर्ड येस पुढे लागलेला आहे का. जसं बँकांमध्ये सुद्धा बँकाचं असेल तर HTTPS पुढे काय SBI.com काय असेल ते असं असेल तर त्या सिक्युर्ड वेबसाईट आहेत एवढं लक्षात आलं पाहिजे. बऱ्याचदा फेक पेज तयार केलं तर त्याच्यामध्ये HTTPS येत नाही. ह्या सगळ्या बेसिक गोष्टी सुरुवातीला पहिल्यांदा ऑनलाईन शॉपिंग करताना लोकांच्या लक्षात येत नाहीत, त्याच्यामुळे अशी फसगत होते, तोपर्यंत बरेच पैसे निघून गेलेले असतात. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनद्वारे आपण याबाबत तक्रार करू शकता. इथे तक्रार केल्यावर प्रकरण निकाली निघाल्याचा आणि आपली आवडती वस्तू किंवा त्याचे पैसे परत मिळाल्याची अनेक उदाहरणं सुद्धा आहेत. आपल्यालाही तक्रार करायची असल्यास आपण त्याबद्दल अनेक प्रकारे तक्रार नोंदवू शकतो. लोकांना तक्रार करायची असेल तर ते फार आपल्याला फसवणूक झाल्या जेवढ्या लवकर आपण सायबर पोलिसला येऊ किंवा आमच्या फोनवर कॉन्टॅक्ट करू तेवढे त्याचे पैसे परत मिळवण्याचे किंवा ते पैसे मध्ये रस्त्यामध्ये फ्रीज करण्याची आमच्याकडे सुविधा आहे किंवा आम्ही तसं बँकांना कळवतो. तर फ्रॉड झाल्यानंतर लोकांनी तात्काळ सायबर पोलिसशी संपर्क साधला पाहिजे किंवा आमच्या ईमेलवर तक्रार केली पाहिजे आणि तक्रार केली तर लगेच आम्हाला आमचे जे काही नंबर्स आहेत त्यावर कळवलं पाहिजे. मग आम्ही असे पैसे वेळेत फ्रीज करतो जे फ्रॉडलंट ट्रान्झॅक्शन झाले आहेत ते. आपण राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनच्या नोंदणी क्रमांकावर म्हणजेच 1800 114 000 किंवा 1444 यावर तक्रार करू शकता. येथे आपल्याला रविवार वगळता 9:30 ते 5:30 या वेळेस फोन करावा लागतो. त्या व्यतिरिक्त आपण 8130009809 या क्रमांकावर मेसेजसुद्धा करू शकता. यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिलेली वेबसाईटसुद्धा आहे. या व्यतिरिक्त NCH ॲप, कन्झ्युमर ॲप, उमंग ॲप च्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ही तक्रार नोंदवू शकणार आहात. जर तुमच्यासोबतही अशी फसवणूक याआधी झाली असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगाचा ठरेल.